शेवटचा दिवस होता. असं कळतंय की आपल्या पक्षाने 96 अर्ज भरले होते, परंतु बेरीज होईल ना पूर्ण, आमची बेरीज चुकणार नाही. आमच्या 96 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत, काँग्रेसने पण आमच्यापेक्षा काही 2-4 जागा जास्त त्यांनी भरलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांनी चांगले अर्ज भरलेले आहेत. आम्ही काही आकडे मोजत बसत नाही ना, आम्हाला एकत्र बसून निवडणुका जिंकायच्या आहेत महाविकास आघाडीच्या. त्याच्यामुळे 2-4 जागा आमच्या मित्रपक्षानं जास्त लढल्या आणि जिंकल्या, तर त्यात आमच्या इतर घटक पक्षांना वाईट वाटण्याचं कारण नाही. विदर्भात काँग्रेस पक्ष सगळ्यात जास्त जागा लढत आहे आणि विदर्भात 64 जागा आहे. विदर्भात काँग्रेसविषयी एक वेगळी भावना आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या जागा जास्त दिसत आहेत तुम्हाला. पण आम्ही असं ठरवलं की ज्या भागात जो पक्ष जिंकू शकेल त्यांनी तिथे लढायचं, आणि त्यानुसार मग मुंबई, कोकण किंवा उत्तर महाराष्ट्रात तुम्हाला शिवसेना दिसेल, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस दिसेल आणि विदर्भात तुम्हाला काँग्रेस पक्ष दिसेल. हे काय आताच झालं असं नाही ना, हे आताच झालं असं नाही आहे. महाविकास आघाडी किंवा अलायन्समध्ये कोणत्याही अशा घटना घडत असतात. आता निवडणूक अर्ज मागे घेण्याची जी मुदत आहे ती 3 तारखेपर्यंत आहे मला वाटतं, आणि त्याच्या आधी आम्ही एकत्र बसू आणि आमच्या प्रत्येक घटक पक्षाच्या ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे आम्ही त्यांची समजूत काढू. आम्हाला या राज्यामध्ये बदल घडवायचे आणि ते बदल घडवायचे असतील तर सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाला उमेदवाराची इच्छा असते आणि 288 जागा अलायन्समध्ये कोणालाच लढता येत नाही, विशेषतः जेव्हा 3 पक्ष एकत्र असतात तेव्हा तिन्ही पक्षांची अडचण आणि कुचंबणा होत असते, कार्यकर्त्याची कुचंबणा होत असते. तरी आम्ही बऱ्याच ठिकाणी 90% जागांवरती आम्ही 3 पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढलेली होती. उरलेल्या ठिकाणी आम्ही पुढल्या 2 दिवसामध्ये आम्ही सगळे प्रमुख लोक जे आहोत, माननीय शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचं नेतृत्व असेल, असे एकत्र बसून आम्ही त्यातून जे लोकांची नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करतो. मैत्री बघा, सांगलीचा दाखला जो आहे हा दाखला होऊ शकत नाही. का अपक्ष काय प्रथमच जिंकलेत काय देशामध्ये? याआधी अपक्ष जिंकले आहेत. सांगलीचा दाखला जो आहे हा आता लोकांनी विसरायला पाहिजे. तेव्हा एक घटना घडून गेली, त्याची कारणं वेगळी होती, पण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी किंवा देशात हे असं होणार नाही हे पण सांगतो. सांगली पॅटर्न हा काही महाराष्ट्राचा लोकप्रिय पॅटर्न नाही आहे, एका विशिष्ट व्यवस्थेतून निर्माण झालेला तो पॅटर्न आहे. खरं म्हणजे महाविकास आघाडीचं काम तिथे सगळ्यांनी एकत्र केलं असतं तर शिवसेनेचे उमेदवार तिथे विजय नक्कीच झाले असते, चंद्रहार पाटील. पण आमच्या मित्र पक्षांनी पक्षाचं आघाडीचा धर्म पाळला नाही, तिथे त्यांची काही विशिष्ट कारणं असतील आणि त्याच्यामुळे अपक्ष निवडून आले. आता प्रश्न इतकाच आहे, सांगलीमध्ये सर्वत्र काँग्रेस पक्षात सुद्धा बंडखोऱ्या झालेल्या आहेत. प्रत्यक्ष सांगलीमध्ये ऋतुराज पाटील आणि जयश्री पाटील एकमेकाच्या विरुद्ध उभे आहेत. मग तू सांगली पॅटर्न कोणाच्या बाजूने राहील? मग सांगली पॅटर्न कोणाचा राहील? ऋतुराज पाटील अधिकृत उमेदवार आहेत आणि विशाल पाटलांच्या वहिनी जयश्रीताई यांनी बंडखोरी केली आहे. मग आता कोण कोणाच्या बाजूने उभा राहील? मिरजमध्ये जागा शिवसेनेला सुटलेली आहे. शिवसेनेचे तानाजी सातपुते यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि काल भाजपातून आलेला एका उमेदवारासाठी काँग्रेस पक्षानं
मग कसला चांगले पॅटर्न हे एकदा समजून घेतलं पाहिजे. ज्या रोहित पाटलांनी लोकसभेत विशाल पाटलांचं काम केलं अगदी सांगून, आज त्यांना सुद्धा असाच चांगले पॅटर्नचा सामना करावा लागतोय ना. समन्वय साधता नाही आलं शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी दोन म्हणजे काँग्रेसने भरला, तुमच्या पक्षाने पण भरला, तुमच्या पक्षाने भरला, तुमच्या काँग्रेस नाही होईल ना. आम्हाला आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत. अनेक ठिकाणी जवळजवळ 90 ठिकाणी आम्ही लोकांची समजूत काढण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. काही ठिकाणी हे अख्ख्या राज्यात झालंय का नाही, काही ठिकाणी नक्कीच झालेलं आहे. आणि त्याच्यावरती आम्ही पुढल्या 2 दिवस आम्हाला वेळ आहे, 3 तारखेपर्यंत आम्हाला वेळ आहे आणि हा वेळ पुरेसा आहे. नाही पण शेकापचा उमेदवार आहे तिथे 5 ठिकाणी 4 ठिकाणी शेका पक्षाचा उमेदवार आहे वगैरे ठीक आहे. आता बघा सांगोला आहे, सांगोला हे शिवसेनेची जागा आहे निवडून आलेली. सांगोल्यामध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे. अलिबागला शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे ना. आता या आमच्या निवडून आलेल्या जागा आहेत तरी आम्ही चर्चा करायला तयार आहोत. शेतकरी कामगार पक्ष हा आमचा मित्र पक्ष आहे. जयंतराव पाटील जे आहे शेका पक्षाचे नेते भाई जयंतराव, त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. आमच्या निवडून आलेल्या जागांवर सुद्धा आम्ही तडजोड करायला तयार आहोत शेका पक्षासाठी. असं आम्ही काय हट्ट करून बसलेलो नाही आहोत. फॉर्म्युला कधी येईल? नाही हा फॉर्म्युला नाही आहे, या चर्चेतून प्रश्न सुटतील. 3 तारखेचाच हा निकाल लागलेला असेल. शेका पक्ष या क्षणी महाविकास आघाडी बरोबर आहे, फक्त कोणत्या जागा सुटाव्यात. कारण शेका पक्षाला ज्या जागा हव्यात त्यातल्या बहुसंख्य जागा शिवसेनेकडे आहेत. कारण शेका पक्षाची ताकद कोकणात आहे, विशेषतः रायगड जिल्ह्यात आहे, आणि त्या जागा शिवसेनेकडे. तरी आम्ही त्या जागा त्यांना द्यायला तयार आहोत. सांगोला ही शिवसेनेची जिंकलेली जागा आहे, परत सांगतो. अलिबाग ही शिवसेनेची जिंकलेली जागा आहे. मिळतील ना, आपण 4 तारखेनंतर मोजत बसा, आपला भरपूर वेळ आहे. बऱ्याच ठिकाणी बंडखोरी देखील झालेली पाहायला. बंडखोरी म्हणत नाही त्याला, आम्ही त्याला बंडखोरी म्हणत नाही. पर्यायी उमेदवार आणि ते मागे घेतील. सर नगरमध्ये एकही उमेदवार दिला नाहीये. नगरमध्ये आपला महापौर देखील होता शिवसेनेचा, मात्र असं कोण म्हणताय नगर शहरमध्ये जी जागा तिथं ती शिवसेनेला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्षामध्ये जागा न सुटल्याबद्दल नाराज आहे प्रत्येकाला. आता नगर तर म्हणाल तर मागच्या 2 निवडणुका आम्ही तिथे पराभूत झालेलो आहे. का पराभूत झालो? दुसरं असं आहे की ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, तिकडे त्यांचा आमदार जिंकलेला आहे दोन्ही वेळेला. आम्ही जागा ती मागण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला जागा नाही मिळू शकली. आम्ही ती जागा हट्टाने मिळवायचा प्रयत्न केला पण ज्यांची जागा आहे, आता आम्ही सुद्धा अनेकदा सिटिंग जागा आम्ही सोडलेल्या नाहीत ना. इथे आमचे विद्यमान आमदार आहे, ती जागा सोडताना त्रास होतो. एखाद दुसरा अपवाद झाला असेल